एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या आणि त्यासाठी कोणतीही गोष्ट करायला तयार असणाऱ्या गोष्टींमधील जोड्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण अशीच एक जोडी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. ही जोडी आहे दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांची पत्नी बेला शिंदे यांची. आज आपण जाणून घेऊया केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची भन्नाट लव्ह स्टोरी. केदार शिंदे हे लोकशाहीर शाहीर साबळे यांचे नातू. त्यांच्याच महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये केदार काम करायचे, तर बेला या उत्तम नृत्यांगना होत्या. त्यांनी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलंय. 10वी नंतर त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये एंट्री केली. त्यामधल्या नृत्याच्या ग्रुपमध्ये त्या सुद्धा होत्या. केदार यांना बेला पाहता क्षणी पसंत पडली. तिच्याशी मैत्री करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत होते, पण बेला त्यांच्याशी फार बोलायच्या नाहीत. त्यानंतर केदार शिंदे यांनी सगळे प्रयत्न सोडले. अंकुश, भरत, संतोष पवार या त्यांच्या मित्रांच्या मदतीने ते सतत बेला यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत राहिले. 2 वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आलं आणि बेला त्यांना भेटायला तयार झाल्या. केदार यांनी बेला यांना प्रपोज केलं आणि काही दिवसातच बेला यांनी होकार सुद्धा दिला. पण त्यानंतर गंमत अशी की बेला यांना भेटून केदार परत दादरला आले आणि तिथल्या एका इराणी हॉटेलमध्ये बन मस्का खात असताना केदार यांना आठवलं की आज 1 एप्रिल आहे. तिने आपल्याला एप्रिल फुल तर केलं नसेल ना अशी शंका त्यांच्या मनात आली. त्यांनी ती अभिनेता अंकुश चौधरीला बोलून दाखवली. त्यावेळी प्रत्येकाकडेच मोबाईल नव्हते आणि पटकन तिच्या घरी फोन करून विचारायची केदार यांची हिंमत झाली नाही. पण जेव्हा केदार आणि बेला परत भेटले तेव्हा त्यांनी बेलाला एप्रिल फुल तर केलं नव्हतंच ना याची खात्री पटवून घेतली. त्यांचं रिलेशन नीट सुरू असताना बेला यांच्या घरी त्यांच्या नात्याविषयी समजलं. घरून होणारा विरोध माहीत असल्यानं बेला आणि केदार यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये केदार शिंदे म्हणाले, यावेळी त्यांना त्यांच्या मित्रांची खूपच मदत झाली. भरत यांनी बेला यांना कोर्टापर्यंत सुखरूप आणलं, तर बेलाचा भाऊ म्हणून सही सुद्धा भरत यांनीच केली. तर कोर्टामध्ये लग्न करण्याची पूर्ण व्यवस्था अंकुशनं केली होती. 9 मे 1996 ही जोडी लग्न बंधनात अडकली. बेला शिंदे यांनी लग्नानंतरही जाऊबाई जोरात या नाटकामध्ये काम केलं, तर काही संगीत नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. केदार शिंदे यांचं दिग्दर्शन असलेल्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेच्या प्रोडक्शनचं काम त्यांनी पाहिलं. याच दरम्यान त्यांची मुलगी सनाचा जन्म झाला आणि बेला यांनी करिअर मधून ब्रेक घेतला. 2021 मध्ये त्यांच्या लेकीनं आईबाबांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांचं पुन्हा एकदा विधिवत लग्न लावून दिलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. आता सना महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करते, तर बेला या सिनेमाच्या प्रोडक्शनची धुरा सांभाळत आहेत. बेला आणि केदार शिंदे यांची प्रेमाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.